Coming back to the generational trauma, for the child who is facing the trauma in the house, but she, if she wants to be the black sheep in the family, she wants to break the generational trauma and she wants to start the generational growth in her coming upcoming generations. What all steps she can take in you know, bringing in the kindness, compassion, लव इन द कमींग जनरेशन्स ओके ग्रेट क्वेश्चन कित्याक अल्टिमेटली ती सायकल ब्रेक करूक आम्हाला आणि त्या नदेवर क्वेश्चन समको इम्पॉर्टंट जाता सो हा तीन आरांचे फोकस करतो ओके फर्स्ट वॉट वी हॅव टू डू इज लाईक रेकॉगनज फर्स्ट आर इज रेकॉगन रेकॉगनाईज म्हणजे वल्ड कप वर्ल्ड कप किती सिमटम्स आपल्यान येतात ओके ओके म्हाका रागार कंट्रोल ना टेंशन जायना म्हाका समज तर नाद बरी तर कितें कार्य आसलें हांव ताच्याच बद्दल चिंतीत राहतं म्हाका सतत नेगेटिवच विचार येतात सो so, ही आयडेंटीफाय करप वेरी इम्पॉर्टंट की म्हाज्यान कसले सिमटम्स येतात ओके सो रेकॉगनयझेशन करता जेन्ना आम्ही त्यांना कितें जाता की तुम्ही खंच्या तळ्यात आहा काय मळ्यात आहा ते कळटा ओके वन्स तुमकां तें कळपाक लागलें की तुम्ही कितें करतात की ओके okay, हाजेर रेमेडियल मेजर्स आता सोदपाचें ओके सो थं आता येत त्या म्हणतात वी हॅव टू फोकस ऑन समथींग कॉल्ड सेल्फ कॅअर रेकॉगन्ईजन एकदा आम्ही रेकॉगनाईज केले काय ना फोकस करतात सेल्फ कॅअरचे सेल्फ कॅर म्हणजे किती आपल्याक जाणा जाऊन घेऊ ओके सॅल्फ कॅअरात किती करता आपल्याक okay? कि आप कॅर कर आमचे हरशी चिंतप कसे असतं की आम्ही आमच्या आम लाईफात सुद्धा जगता त्यांना किती म्हणतात की, की आम्ही सगळ्यांचे केअर करत घरात आम्ही एक फेमिली कशी जाय पण तोच प्रश्न हा तुम्हाला विचारलो की तुम्ही तितलेत तुमचे केअर करता काय तर म्हणता ना रे टाईमच मेळा चोवीस वरां बायले जे असतात भरगे असतात सगळ्यांक सो बेसिकली आम्ही किती करतात जी इम्पॉर्टंट गजल आज फोकस केलीच ना टॉर्च सगळ्यात घातलो ओके पण टॉच आमच्यात घातलोच ना सो आरसो पहिली कोणाक आरसो आपल्याक पहिली दाखवूक की आपण आपले कॅर घेता काय ना सो so, वांस तुम्ही आयडेंटीफाय केले काय ना मागे तुम्ही करत कि की कि्याक लागून जाता आहे वाय इज इट हॅपनिंग रागार माझा कंट्रोल कियाक लागून जायना और फ्रस्ट्रेशन किऱ्याक टॉलरेट जायना जेन्शन लागून जायना सो so, तुमकां मागीर सोर्सीस आयडेंटीफाय जातले की ओके हे जे ते पण हुस्को जो आसा पळय तो हुस्को परत परत भायर सरता सो वन्स यू डन दॅट ओके सेल्फ कॅर करत सेल्फ किदें किती येतलें जशें आमी स्टार्टूत किती केल्या मेंटल हायजीन म्हटलं आमी सो मेंटल हायजीन प्रॅक्टीस हा फॉलो लागतलो अरे मेन म्हटल्यार म्हाका जें एप्रिहेन्शन बीन जाता ओर म्हाका जें फ्रस्ट्रेशन बीन जाता मेन म्हाजी न्हीद मरे सारकी जायना पांचूच वरां न्हिदता हांव ओर हांव तिनूच वरां न्हीद पडटा म्हाका सो हांव कॉन्शियसली कितें करतलो न्हीद म्हाजी सारकी करपाक ट्राय करतलो दुसरें म्हाका समज आतां राग येता म्हणून कळटा हांव समज ट्रिगर म्हाका आयडेंटीफाय जालो अरे आयडेंटीफाय कितें जाता म्हाका ओके म्हाका कितें दिसता हांव रोखडोच मरे रियेक्ट जाता ओके सो रियेक्ट जाता म्हणून तुका कळ्ळें जाल्यार तूं सॅल्फ कॅर करतना कितें करतलो आयच्यान हांव रिस्पोंड जावपाक लागतलो ओके रिस्पॉन्ड देर इज अ डिफरन्स बिटवीन रिएक्शन अँड रिस्पॉन्स रिएक्शन इज लाईक आम्ही कॅमिकल रिएक्शन करताले ते ॲटॉम बॉम्ब इज रिएक्शन नी आणि रिस्पॉन्डिंग इज लाईक तू चित्ता आणि मा सांगता ओके एक सिंपल एक्झाम्पल तुम्हाला सांगता आता जी आमची गज झाला ती पहिली खफिस दर ना खे घरांसुद्धा जाता आम्ही एक पोटात बॉम्ब बांधता आणि सकाळी पुढे उठ्ठात ओके आम्ही ह्युमन बॉम्ब जाल्ले असा त्या मनीस बॉम्ब जसे भाग सांगले काय ना तुम्ही मला किती म्हटलं हा फुटला बूम म्हाका ताण किती म्हटलं तू फुटला हा बूम दिसा दायक फावटी फुटत हा जेव्हा हा फुटा पण त्यांना त्रास कोणाक जाता त्रास महात जाता माझाच प्रेशर घालता महात कलकलप जाता मकच कॉन्सन्ट्रेट करत जायना सो जे हा सेल्फ कॅर करतो पण ते चित्तलं ओके किती सिनारिओ तो आसू ओके घरात आता आवय बापूय झगडा ओर बापूय पिऊन येऊन तर हे करता हा ते रिॲक्ट कियाक जं ओके हा किती करता थंच्यान टाइम आऊट करता आणि फाल्या सकाळी त्याच्याकडे उपक्रम जर ते उलय त्यांना मांंड लागता की बाबा किंवा उपक्रम जर ताजेकडे ह्यावर सोल्यूशन येऊक शकता सो तुमचे रिएक्शन फायदा सकाळी डिफरंट असतं हा रिस्पॉन्न जो करत तुम्ही पण तो डिफ्रंट असतल राधाद्यान तुम्ही थंच्या केल्लो केलं एक इंटरेस्टिंग स्टडी जी जेल इनमेट्स असतात पण म्हणजे हे जेलीत कैदी असतात पण तां एक प्रश्न विचारलेला रेंडमली असो की समज तर काळात आम्ही परते गेले जाल्यार एक गजल खची तुम्ही प्रिवेंट करतले आनी आणि सप्राईज जातले आयकून की चडश्या कैद्यांनी सिमिलर रिप्लायज दिले ते किती म्हणले आमी परत गेले जर तो जे पिस्तोल जे हांवें त्यांना बाहेर काडलेलें आनी तिथे मारलेलें पळय तें हांव मारचो ना तर चाकू हांवें काढलो आणि ताजेर जो मारलेलो हांव हांगा आयज पावलां पळय तो हांव चाकू त्याचे मारचो ना ते हांवें ताजेर मार ते मूट मारली तो समजा आखताक मेलो पळय ती मूट हांव ताजेर मारचो ना मिन्स फॉट नाव यू आर रिग्रेटिंग फॉर द एक्शन वीच हॅड डन बाय रिएक्टिंग टू द सिट्युएशन रिएक्शन केले ने ते सो रिएक्शन जो एंड प्रोडक्ट असता पण तो सदल्ट फिलींग असता बिकॉज आम्ही डिसिजन सारखे पावनात पवनात ते रिस्पोंड जे करतले पण त्यांना डिसिजन सारखे घेऊन लागतले सो सेल्फ केअर झाले ओके सेल्फ कॅर जे म्हटलं सेल्फ केअर नेक्स्ट इज वी हॅव टू ॲक्सेप्ट द थिंग्स वीच आर गोईंग ऑन आणि ॲक्सेप्टन्स आम्ही ते ग्रीफ स्टेजींतल्यान वतले इट्स इट्स ओके टू फील इट कळ म्हणजे असं की घरात सगळे सारखे चलना ओके असे की कायच बरे ना आणि बाहेर सगळे बरे असतात पण घरात पाय दिसता ओके बट देन इफ युअर मायंड गोज थ्रू दॅट स्टेजीस जसे आम्ही प्रत्येक ग्रीफ स्टेजीक पाच स्टेजीस असतात म्हणतात पहिली डिनायल असतं सो चडशे लोक चड चम आपला वगडयतात डिनायल म्हणजे ते ॲडमिट करूनच घेना की आपल्या फॅमिलीत प्रॉब्लेम आम्ही मास्क करून दवरतात कोणाक सांगू सोदना आमचे खूप फावटी तुमचे की तुमचे थोडे फ्रेंड्स असतले जाते जा फेमिली डायनॅमिक्स डायने, तुम्हाला मागे इतले त्रास त्रासातल्या येतो खबरच नसली मला बिकॉज एक तर त्यांच्यानी डिनाय केले ते कोणाक सांगूकूच ना ते तसे घेऊन ते राहले दुसरे किती असोक शकता डिनायल दुसरं असं ॲगर म्हणजे घरांचे त्यांना तुम्ही ॲग्रिली रिस्पॉन्ड करतात ओके समज आवय बापू झगडा जे तुम्ही झगडप लागता त्यांच्या वांगडा को डिपेंडन्सी कशी जाता so, तीन तीन so, तो ती सो तिथून झगडता काय बरं दिसतं त्यांच्याकडून झगडताना सो तो एर झाला तिथून तुला रेमेडी काय येऊची हो ना ओके okay? मागे आता बार्गेनिंग बार्गेनिंगात किंवा आता की बार्गेनिंग म्हणजे किती करप वाटपण करप वाटपण आम्ही कोणाकडे करता देवाकडे की म्हणता आरे शेजाऱ्याची फॅमिली बरी हा हाजी सुरेशाची बरी रमेशाची बरी असा माझीच देवा फॅमिली अशी किती बरी कर रे का बरी कर तुका वाती लायता हा तुका हा तेल चढयता सगळे म्हणतले आम्ही पण तर ते ना सो ती फेजूय आमची केंबी के कमी जाता मग आम्ही केना केना डिप्रेसूय फील जाऊ शकता की आय एम नॉट गुड पर्सन ऑर आय एम आय एम हा म्हणतरी प्रॉब्लम असा हावच पातके म्हणून मेळना हें जावपाक शकता पूण पण सगळ्यो स्टेजींतल्यान जेन्ना तू पाचव्या स्टेजीर जाता पळय डी ए बी डी ए म्हणजे द लास्ट स्टेज ए इज एक्सेप्टन्स एक्सेप्टन्स म्हणजे सत्य परिस्थिती जाणा जाऊन घेवप हें आसा ते आसा हे काय हांव बदलू शकना पण किती बदलू शकता हांव स्वताक बदलू शकता स्वतःची पर्सनॅलिटी बदलू शकता स्वतःचे काम करपाक शकता जे या फेजीन जे येतात पण हे रेकॉगन्हाज जे जाता पण आमचे एक्सेप्टन्स त्यांना किंवा जाता की आम्ही ती सायकल ब्रेक करत आता सज्ज जातात ओके फर्स्ट आर झाली कवर सेकंड आर इज रेजिलियंस आता रेझिलियन्स कसे डेव्हलप जातले फर्स्ट स्टेजीचे असं ते फर्स्ट स्टेजीन तुम्ही किती केला की आपण सेल्फ केअरू घेता आता आपल्याक खबर असा की आपण एक्सेप्टूय केले असा आणि आपण आता जण आपण रेकॉग्नज केला की आपल्याला सिमटम्स कियाक लागून जाता सो राईट नॉव यू आर कमी टू रेजिलियंस एन सेईंग नो मॅटर वॉट दिस सिनारी ओज नॉट चेंज हे चेंज जाऊचे ना पण आपण आपल्याक आता घट करतो आता सदांत एक एक्झाम्पल देतात की बॉल जर सकल उडवलं जे ऑटोमॅटिकली किती तो परत वयर येतात परत सकल पडलो परत वयर येतात डेट इज रेझिलियंस रेझिलियंस म्हणजे किती एज टाईम यू फॉल यू हॅव दॅट गट्स टू स्टँड बॅक तो जे जे पडता पण त्यांना त्यांना तो उभं राहता जेव्हा ह्या सिनारिओ तुम्हाला दिश्टी पडतात पण तू रेजिलियन्स डेव्हलप करता की आपण आता पडपचं असा ऑर पडला पण आपण किती करता पडून व्हाऊन वयचो ना परत हा पेऊन सटलो परत पडलो समज ओके हा व्हावून वयचो ना परत हा सटलो सो दीस सायकल कंटिन्युअस दॅट इज वॉट कॉल इज रेझिलियंट आणि आमचे बिल्ड कसे जातले बाय नेटवर्किंग नेटवर्किंग म्हणजे किती आयडेंटीफाय कर की कॉमन आपल्या व्हिलियंतीचे आपले फ्रेंड्स कोण कोण बसात आपण त्यांच्याकडे वेंटिलेट करू शकता आपण त्यांना सांगपाक शकता किती टीचर्स असू शकता तुझे रिलेटिव्स शकता किंवा पेरंट्स काय ना आपण कोण मामा असू शकता और काका शकता त्यांच्याकडे आम्ही उपक्रम शकता एक दुसरा आम्ही प्रोफेशनल सपोर्ट घेऊ शकता काउन्सिलरकडे गेले सयकॉलॉजिस्टाकडे गेले ओके आणि त्यांच्याकडे उलय त्यांच्याकडे रेमिडियल मेजर्स मिळपाक शकता तातून रेजिलेंट शकता तिसरे वाचन करपाक शकता मेडिटेटीव जर मेडिटेशन असा गाईड इमेजरी म्हणून असतं जे आम्ही फॉलो करता मांडण हे जे प्रोसेस करता पण त्यांना रेझिलेंट जातले okay. चौथी गजा करूंक शकता असल्या लोकांक फॉलो करपाचे जे रेझिलेंसातल्या वयर सरल्यात खबर आसा ओके असो असो मनीस असा जाणें खूप त्रास आनी आयज आज हांगासर पावलेला आसा दॅट कॅन बी आवर इंस्पिरेशन वी कॅन लूक अप टू दॅम वी कॅन कनेक्ट टू दॅम आम्ही तांकां कनेक्ट जावपाक शकता समज तर प्रोब्लम जालो एक कम्युनिटी करू शकता त्यांच्याकडे फोन मारून एज सिट्युएशन त्यांना कसे हँडल केल्लें तुम्ही हें सिट्युएशन कसे हँडल केल्लें सो वॉट युअर गेटिंग यू आर गेटिंग आयडियाज आणि तू इम्प्लिमेंट करता सो आता रेजिलेंट जालो एक तुम्ही म्हणजे वळखलं रेकॉगनाईज केलें रेजिलेंट केलं आणि थर्ड इज रिस्टोर रिस्र म्हणजे कितें आता हे पुरजे सगळे जे हल्ले आणि सगळे निकाळ्या पण ते करे बसोव्या ट्राय करूया सो so, एक हा किंवा करता भीत रेस्टोरेशन रेस्टोरेशन हा म्हणत की हे जे चलत ये पण ते कंटिन्यू पुढे जाऊचे ना हा माझी पर्सनॅलिटी आता अशी करतो की हे जो ट्रॉमा जल पण किलो जनरेशन जाऊ तो पण ह्या जेनरेशन जाऊ जातो बंद जवळपास जाय हा आता करपाक लागतलो माझ्या जनरेशन समज आजो पितालो बापू पितालो ओके फायन त्यांच्या आपल्या लाईफात काय ध्ये्य ना हा आता ध्येय दोरपूक लागतं म्हाका फोकस धरून कितें तरी अचीव करपाक जाय ओके okay? ते समज तर सामके रिएक्ट करनासले तांचे समज तर एंगर इश्यूज आसले कितें आसले म्हजे हे इश्यूज हांव कंट्रोल करतलो म्हाका एंगर इश्यूज दिश्टी पडचे ना जे जे जा नेगेटीव सिमटम्स तुमकां थंय दिश्टी पडटले पळय तांच्या भितर तूं कितें करता कॉन्शियसली आतां कितें करता ते रेस्टोर करपाक ट्राय करता नॉट इन देम बट इन युअर सेल्फ कित्याक तूं कितें करतलो आतां ते फुडें वचोंक जायना So, हो सो हा तू करता ही सायकल चालूच असली काडी पेटल्या अशा काडयो लायनीन लाईणी त्यो सगळ्यो काडयो हो पेटत येतात पेटत येता पेटात येतात पेटा तूं तु ती तुझी काडी जी पळय ती सकल hmm. तो उजो तो ट्रान्सफर जातो आसा तो बंद जाता सो दॅट इज हाव यू आर ब्रेकिंग द जिंक्स म्हणतात पण करता ते जिंक्स ब्रेक आनी आणि तें जनरेशन तशें व्हरपाक शकता जाका आमी म्हणटा जनरेशनल ग्रोथ जनरेशनल जनरशनल शकता फँटास्टिक एक्झाम्पल इज जपान जर्मनी जे हॉलोकास्ट जर्मनीक जल जा तो बॉम्ब हिरोशिमा की बट इफ यू सी देम नॉ आता कंट्री जर जाल्यार मोस्ट इंटेक्च्युअल कंट्रीज आहात तेंच घेऊन बसूंक ना त्यांच्या ते लूक बियॉंड बियॉंड डेट आणि आता ते आयडियल नेशन आमी पळयतात सो चेंज शकता हंड्रेड ॲन्ड टेन पर्संट जनरेशनल ट्रॉमा जो आसा पळय तो आम्ही ब्रेक करू शकता ती सायकल आम्ही ब्रेक करपाक शकता सो ती तीन आर आमी यादीन धरती पडटली वन इज रेकॉगनयज रेझिलियन्स आणि रिस्टो येस